अमरावती जिल्ह्यातील तिसरा तालुक्यात निंभोरा देलवडी इथल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत सूचनेनुसार उन्हाळी सोयाबीनची पेरणी 22 डिसेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 या कालावधीत केली. येथील सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन पिके सुरुवातीला चांगल्या प्रकारे होती. सर्व शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच पाणी नियोजन, फवारणी, त्यांची खुरपणीसुद्धा नियोजन पद्धतीने केली. मात्र अचानक उन्हाळी सोयाबीन ही फुलोरा आणि शेंगा अवस्थेत असताना शेंगा सुकायला सुरुवात झाली आणि पाहता पाहता एकामागोमाग सर्व पीक सुकले. त्यांना शेंगा आणि फुलधारणा झाली नाही, त्याच्यामुळे आमच्या उत्पन्नात नुकसान झाले आहे. त्याकरता आम्ही काल 18/4/2022 रोजीपासून उपोषणाला बसलो. आम्हाला तातडीने मदत देण्यात यावी, अन्यथा आम्ही कुटुंबासह उपोषणात बसू. महाराष्ट्र राज्य बीजोत्पादन यांनी आमची फसवणूक करून आमची आर्थिक बाजू खाली आणण्याचे काम केले आहे. पुढील खरीप पीक पेरणीसाठी आमच्याकडे कुठलीच व्यवस्था नाही, पिकांची पूर्ण भरपाई द्यावी अशी मागणी करत या शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. जागर जनस्थानसाठी गोपाल ठक, अमरावती.